तासगाव शहरासह तालुक्यातील मनेर अजुरी योगेवाडी या भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने झोडपले. दुपारी 4 दरम्यान ही गारपीट 15 मिनिट सुरू होती, त्यामुळे आगाप द्राक्ष बागांची छाटणी करून फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसत जखमा होत काड्या मोडल्या तर पाणी तुटून पडली, यामुळे या बागांना द्राक्ष न येण्याचा मोठा धोका आहे. या गारपिटीने मोठं क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. गेले 4 वर्ष गारपिटीचा तडाखा तासगाव तालुक्यातल्या द्राक्ष बागायतदारांना बसतोय. गारा आणि पावसाने आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. या अवकाळीने शेतकरी चांगलाच गारटलाय. या गारा 15 ते 20 मिनिट सुरू होत्या, यामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांवर दुबार छाटणी घेण्याची वेळ आहे. मात्र 2 वर्षांपूर्वी दुबार छाटणी केलेल्या येळावीतील बागांना माल आला नाही. आता जखमी काड्यांना माल येईल का याची खात्री नसल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. आगाप बागांवर पुन्हा दुबार छाटणीची तांगती तलवार आहे. द्राक्षांसोबत ऊस, आंबा, भाजीपाला, केळी यांसह अन्य पिकांना गारपिटीचा झटका बसलाय. वादळी वाऱ्याने तासगाव शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. तासगाव तहसील कार्यालयासमोर उभ्या असलेल्या काही वाहनांवर झाडे मोडून पडल्याने त्यांचं नुकसान झालंय. मशिदीवरील भोंगे काढण्याचा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे, मात्र राष्ट्रवादीची मंडळी राजकीय भांडवल करून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सामाजिक सलोखा बिघडून दंगल घडवून आपल्या मुलाला निवडून आणण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केलाय. मनसेच्या वतीने रमजान झाल्यानंतर म्हणजे 3 मे नंतर भोंगा चित्रपट प्रदर्शन करणार आहे. शिवाय शहरात महाआरती, हनुमान चालीसा देखील म्हणणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तानाजी सावंत म्हणाले, मनसेचा अजानला विरोध नाही, केवळ मशिदीवरील भोंगे लावले जातात त्याला विरोध आहे. हिंदूंच्या सणावेळी शासनाच्या नियमांचं पालन केलं जातं, परवानगी घेऊनच स्पीकर लावले जातात, मग सर्वांना कायदा सारखाच हवा. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा उद्देश नाही, त्यांच्या प्रार्थनेला हरकत नाही. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाने स्वतः भोंगे खाली उतरवलेत, आवाज देखील कमी केलाय. मुस्लिम समाजामध्ये मनसेबद्दल विष पेरलं जात आहे, हे सर्व मतांसाठी सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे लोक मुस्लिम समाज आणि मनसे यांच्यात भांडण लावून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. विटाच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त देवाचा छबिना आणि पालख्यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडले. या मिरवणुकीवेळी नाथबाबाच्या नावानं चांगभलच्या गजराने, गुलालाच्या मुक्त उधळणीने आणि नयनरम्य शोभेच्या दारूच्या आतिषबाजीने देशभरात सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या विटाचा आसमंत उजळून निघाला. शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थित होते. ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्री श्रींच्या छबिना आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ, रेवणसिद्ध, म्हसवडसिद्ध, भैरोबा या 4 देवांच्या पालखीच्या मिरवणुकीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी गणेश, हत्ती, घोडे, पारंपरिक वाद्य पथके सहभागी होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल तासभर शोभेचं दारूकाम झालं. यावेळी अनेक नामांकित फायर वर्क्सनी नयनरम्य आतिषबाजीच्या कलाकृतींचं सादरीकरण केलं. यामध्ये उगवता सूर्य, ओम, तोफ, सुरूचे झाड, धबधबा, सन व्हील, कमळ, कारंजा, दांडपट्टा अशा एकापेक्षा एक सुंदर आणि नयनरम्य आतिषबाजीच्या कलाकृतींची आतिषबाजी झाली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी महिलांसह लाखो भाविक उपस्थित होते. जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभार, रेशन कार्ड धारकांची लूट रोखणे, पात्र लाभार्थ्यांना धान्य देण्यात होत असलेली टाळाटाळ, तसेच सर्व गरीब रेशन कार्ड धारकांना धान्य देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले. धान्य आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. दरम्यान जिल्ह्यासाठी धान्याचा कोटा वाढवण्यात आलाय, त्यामुळे प्राधान्य कुटुंबांच्या लाभार्थींना अर्ज केल्यास धान्य देण्यात येईल असं आश्वासन पुरवठा विभागाकडून देण्यात आलंय. पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. धान्य आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. गरीब गरजू लाभार्थींना धान्य मिळण्यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारगुळ यांना देण्यात आलं. रेशन दुकानदार मर्जीनुसार वेळेनुसार धान्य वाटप करतात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने शासकीय वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करू असाही इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चामध्ये भागवत जाधव, संजय बेले, बाबा सांद्रे, पिरगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, रवींद्र माने, सुधाकर पाटील यांच्यासह रेशन कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरजेतील सिद्धेवाडी येथे विद्यार्थी सोडण्यासाठी जाणारी स्कूल बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही स्कूल बस खाडे इंग्लिश स्कूल तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे विद्यार्थी घेऊन जात होती. भोसे ते सिद्धेवाडी या गावातील अंदाजे 25 ते 30 विद्यार्थी या स्कूल बस मध्ये होते. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली. या अपघातात भोसे गावचे 7 ते 8 विद्यार्थी जखमी झालेत. या अपघातात मयूर गुरव, संभव चावला, श्रद्धा पाटील, हर्षद पाटील यांच्यासह अन्य विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. या अपघातानंतर घटनास्थळावरून चालक गायब झाला होता. संबंधित शाळेने बदली चालक नेमताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही असा आरोप भोसे ग्रामस्थांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे काही सदस्य आणि भाजपाचे सभापती निरंजन आवटी यांनी हा जो निर्णय घेतलाय तो ठराव विखंडित करण्यासाठी आयुक्तांना सांगितलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप स्थायी सभापती यांनी जो कारभार केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. तो ठराव विखंडित करण्यासाठी आयुक्तांना सांगितले आहे. प्रकल्पाची माहिती नागरिकांना कळवावी आणि त्यानंतर प्रकल्पाला मान्यता द्यावी. घनकचरा प्रकल्प हा महत्वाचा आहे. जशी राजकीय दुर्गंधी झाली तशी शहरात दुर्गंधी वाढेल. या निर्णयामागे बोलवता धनी वेगळा आहे. जर 3 पक्ष एकत्रित येत असतील तर ठरावाची काय गरज आहे. भाजपाच्या एका गटासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीभागत असल्याचा आरोप माजी महापौर आणि नगरसेवक विवेक कांबळे यांनी केलाय. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सभापती निरंजन आवटी हे स्वतः करणार नाहीत, मात्र त्यांच्या पाठीमागे डोके वेगळे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केलाय. विद्युत ग्राहकांच्या नियमित विद्युत बिलासमवेत अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करणारी स्वतंत्र बिले देण्यात आली. हा प्रकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विद्युत ग्राहक कृती समितीने महावितरण समोर निदर्शने करत बिलांची प्रतिकात्मक होळी केली आहे. विजेच्या अनामत रकमेच्या बिलाबाबत निवेदन महावितरणाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना देण्यात आलं. महापालिकेच्या प्राथमिक शाळेत या शैक्षणिक वर्षात पहिलीला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून मोफत सर्व शैक्षणिक साहित्य संच देणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. महापालिकेच्या शाळेच्या गुणवत्ता वाढत आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश महापालिकेच्या शाळेत करावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. ते म्हणाले, यामध्ये या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महापालिकेकडून शालेय गणवेश, शूज, सॉक्स, स्कूल बॅग, 3 वह्या, दुरेगी वही, चौरेगी वही, गणित वही, चित्रकला वही, पाटी पेन्सिल, पेन्सिल बॉक्स, खोटरबर बॉक्स, क्रेयॉन, कलर्स, पट्टी, स्केच पेन बॉक्स, पिण्याच्या पाण्याची बाटली, रेनकोट असं शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जाणार आहे.